हॅलो अँड वेलकम टू माय चॅनल दॅट इज विराज किचन. आज मी तुम्हाला एक नाश्त्याची रेसिपी दाखवणार आहे जी आपण रेग्युलर खात आलेलो आहे. ती सिम्पल रेसिपी आहे. आजच्या रेसिपीचं नाव आहे दाल वडा. सो त्यासाठी जे साहित्य घेतलं हे एक वाटी मी डाळ घेतली आहे. चण्याची डाळ आहे ही. ही मी रात्रभर भिजत घातलेली आहे आणि आता त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे. हे एक साधारण एक वाटी बेसन आहे. आपल्याला हळद लागणार आहे एक टीस्पून. जिरं थोडंसं लागणार आहे एक टीस्पून. एक छोटा कांदा घेतलेला आहे मी. एक टेबलस्पून तिखट किंवा आपल्या अंदाजानुसार आपल्याला तिखट टाकायचं आहे. एक टीस्पून मी टाकणार आहे. थोडंसं मीठ आपल्या अंदाजानुसार चवीनुसार. एक हिरवी मिरची आणि एक इंच आलं घेतलेलं आहे. तर आपण रेसिपीला स्टार्ट करूया. सर्वात आधी आपल्याला ही जी डाळ आहे ती ग्राइंड करून घ्यायची आहे. जास्ती भर हे नाही ठेवायचे, भरडी नाही करायची जास्त. थोडीशी आपली मिक्स करून घ्यायची. त्याच्यामध्येच आपल्याला ही मिरची आणि आलं हे टाकून मिक्स करून घ्यायचं. आता हे आपण ग्राइंड करून घेऊया. अशा प्रकारे आपण मिक्सर लावून घेतलेलं आहे. आता आपण पुढचं जे साहित्य आहे ते टाकून घेऊया. एक टीस्पून हळद आहे. एक टीस्पून लाल तिखट आहे. एक टीस्पून मीठ. अर्धा टीस्पून आपल्याला जिरं टाकायचं आहे. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं तर टाकू शकता. एक बारीक वाटलेला कापलेला हा जो कांदा आहे तो टाकणार आहे मी. आपण जे बेसन घेतलं आहे ते थोडं थोडं टाकायचं आहे. आपल्याला जसं पाहिजे तसं कन्सिस्टन्सीमध्ये आपण हे टाकून घेणार आहोत. एकदम सगळं टाकायचं नाही आहे. आता मी हे सगळं एकजीव करून घेणार आहे व्यवस्थित. इथे मी गॅस ठेवलेला आहे मीडियम फ्लेमवरती आणि तेल तापत ठेवलेलं आहे. तेल तापलेलं आहे, मी थोडंसं टाकून बघितलं आहे. आणि आता आपण हे जे वडे आहेत ते तळणार आहोत. साधारण आपल्या आवडीनुसार आपण साईज बघायचे आणि करून हे तेलात डीप फ्राय करायचे आहेत.